बेळगावच्या दोन स्केटिंग खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड. 16वा एशियन रोलर स्पोर्ट्स चॅम्पियन स्पर्धेसाठी बेळगावच्या दोन रोलर स्केटिंगपटूंची निवड झाली आहे. अमित शर्मा आणि समृद्धी गुंडकर अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव शहरातून प्रथमच एशियन स्पर्धासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा चीना या देशात 19 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरपर्यंत होणार आहे, अशी माहिती स्केटिंग कोच सूर्यकांत इंदळगेकर यांनी पत्रकारांना दिली. हनुमाननगर येथील हॉटेल रिद्धीच्या सभागृहात आज ही पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलगडगी, उत्तम राजपूत, चंद्रकांत गुंडकल, किरण कावळे आदी उपस्थित होते. यावेळी सूर्यकांत इंदळगेकर या संदर्भात अधिक माहिती देताना अमित शर्मा आणि समृद्धी गुंडकर यांनी यापूर्वी स्केटिंग स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकावली आहेत. त्यांच्या या निवडीमुळे बेळगाव शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. याप्रसंगी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने उमेश कलगडकर यांच्या हस्ते अमित शर्मा व समृद्धी गुंडकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश कलगडकर बोलताना त्याला कर्नाटक स्टेट टीम गोल्ड मेडल फर्स्ट टाइम. समृद्धी गुंडकरची या स्पर्धेसाठी निवड झाल्याने आपल्याला अत्यानंद झाला आहे असे सांगून बेळगाव पायोनियर अर्पण बँकेचे संचालक चंद्रकांत गुंडकर समृद्धीला शुभेच्छा देताना between 19th to 29th September and I congratulate both of them. या निवडीबद्दल अमित शर्मा व समृद्धी गुंडकर कुमुदा टी विषयी बोलताना अमित शर्मा आणि समृद्धी गुंडकर यांची निवड झाल्याचे पत्र भारतीय रोलर स्केटिंग महासंघाचे जनरल सेक्रेटरी राहुल कनक सिन्हा राणा यांनी दिले आहे. शर्मा आणि गुंडकर यांच्या निवडीमुळे जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराम सेनेवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या.
कर्नाटक राज्यात श्रीराम सेनेवर बंदी घालण्याचा विचार सरकार करीत आहे अशी माहिती कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी पत्रकारांना दिली. गोवा सरकारने श्रीराम सेनेवर बंदी घातली आहे, त्याप्रमाणे कर्नाटकात सुद्धा श्रीराम सेनेवर बंदी घालणार काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता वरील प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. या संदर्भात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री कानून कई तकळदु ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಸಂಘಟನೆ ಕಾನೂನನ್ನ ಕೈಗೆ ತಕ್ಕಂಡು ಇಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕದಡ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದೇ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿದ್ರೂ ಕೂಡ ಆ ಸಂಘಟನೆ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಕಠಿಣವಾದಂಥ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. शहरात झालेल्या जाती दंगली संदर्भात बोलताना ते म्हणाले, या दंगलीला जबाबदार असलेल्या कोणत्याही संघटनेचा किंवा पक्षाचा सहभाग दिसून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचा आदेश आपण पोलीस खात्याला दिला आहे. शहराची शांतता राखण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.